नमस्कार मित्रांनो, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येतच असते आणि आजही खूप छान गोष्ट घेऊन आलेली आहे. तर गोष्टीचं नाव आहे, थोडं असो वा जास्त, वाईट हे नेहमी वाईटच असतं. आता मी तुम्हाला गोष्ट सांगते. एका गावात एक विनय नावाचा गृहस्थ राहत होता. तर त्या विनयने एक दिवस आपल्या घनिष्ठ मित्राला रात्री जेवायला बोलवलं आणि तो स्वतः स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवू लागला. भाजीची चव घेताना त्याला वाटले की मीठ त्यात कमी आहे. मग त्याने आपला मुलगा विपुलला आवाज दिली आणि तो त्याला म्हणाला की विपुल, जरा गावी जा आणि थोडं मीठ घेऊन ये, परंतु मिठाची योग्य किंमत दे. विपुल आश्चर्याने म्हणाला, त्यांचा मुलगा, बाबा मला माहीत आहे की कोणत्या गोष्टीची जास्त किंमत द्यावी आणि घासाघीस करून पैसे वाचवले तर काय हरकत आहे, असं तो म्हणाला बाबांना, म्हणजे विनयला. विनयचा मुलगा म्हणाला. त्यावर विनय मुलाला म्हणाला, बाळा एखाद्या शहरात असे करणे ठीक आहे, परंतु असं केल्याने आपले हे छोटं गाव उद्ध्वस्त होईल. विनयचा मित्र या सर्व गोष्टी ऐकत होता. त्याने विनयला विचारलं, जर भाव करून मीठ कमी किमतीत मिळत असेल तर यात चूक काय आहे. विनय म्हणाला, कोणताही दुकानदार सामान्यपेक्षा जास्त कमी किमतीत मीठ तेव्हा विकेल जेव्हा त्याला पैशाची खूप जास्त गरज असेल, आणि अशा वेळी त्याच्याकडून तीच व्यक्ती मीठ विकत घेऊ शकते ज्याच्या मनात काहीच संवेदना नाही. मित्राला काही कळलं नाही. त्याने परत विचारलं, परंतु एवढ्या छोट्या गोष्टीने पूर्ण गाव कसं उद्ध्वस्त होऊ शकतं. विनय म्हणाला, तुला कदाचित माहीत नसेल पण जुन्या काळी जगात वाईटाचं प्रमाण खूप कमी होतं. कालांतराने लोक त्यात आपलं थोडं थोडं वाईट पण मिसळू लागले. त्यांना नेहमी हेच वाटत राहिलं की पिठात मिठा एवढं वाईट पण मिसळलं तर काय बिघडतंय. परंतु बघ ना, थोडं थोडं करत आज जग कुठपर्यंत आलंय. वाईट नेहमी वाईटच असतं. कोणाच्या गरजेचा फायदा उचलून माणूस यशस्वी होऊ शकतो, परंतु त्याचा परिणाम पुढल्या पिढीला भोगावा लागतो. सो आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.